गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण अल्जेब्राचा 31st लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो, बरोबर आहे? तर तुम्हाला आठवत असेल आपण चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी स्टार्ट केला होता. त्यातले ते मेन प्रॅक्टिस सेट आहेत, मेन मीन्स जे मोठे प्रॅक्टिस सेट आहेत ना, 5.3 अँड 5.4, ते दोन्ही आपले कम्प्लीट झाले होते. तर तुम्ही बघत असताल दोन व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की इझी आहे, कारण 5.3 अँड 5.4 दोन्ही प्रॅक्टिस सेट सेम होते. फक्त डिफरन्स काय होता, तर 5.4 आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायला लावली होती, त्याचं मेन्शन केलं होतं क्वेश्चनमध्ये, फाइंड द प्रोबॅबिलिटी. अदरवाईज दोन्ही प्रॅक्टिस सेट सेमच होते, बरोबर ना? आता सगळ्यात महत्त्वाचं, जो डिफिकल्ट पार्ट, आता तो 5.3 अँड 5.4 हा काय डिफिकल्ट नव्हता, पण तर त्यातल्या त्यात जो डिफिकल्ट पार्ट होता तो आपला झालेला आहे. ॲक्च्युअल टॉपिक स्टार्ट करताना 5.1 स्टार्ट करायला होतं, पण मी 5.3 स्टार्ट केलं होतं. का? कारण मी मुद्दा म्हणून काय म्हणलो, जे लॉंग क्वेश्चन्स आहेत, मोठे आहेत, ते पहिले घ्यावे. आणि आता जर आपण 5.1 आणि 5.2 बघितलं, तर ते खूप किरकोळ आहेत तुमच्यासाठी. दोन्ही प्रॅक्टिस सेट आपल्या एका लेक्चरमध्ये कम्प्लीट होतील, एवढे इझी आहेत ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी ॲक्च्युली दोन्ही प्रॅक्टिस सेट तुम्हाला डायरेक्ट होमवर्कला दिले असते, तुम्ही पण सॉल्व केले असते, एवढे इझी आहेत. पण ठीक आहे, ते पण मीच दाखवतोय, त्यामुळं आज फक्त तुम्हाला ॲज इट इज आहे तसं नोट डाऊन करायचं, एवढंच काम आहे. दोन प्रॅक्टिस सेट बघतोय आज आपण, 5.1 पण आणि 5.2, बरोबर आहे? दोन्ही प्रॅक्टिस सेट आज आपले अर्धा तासामध्ये कम्प्लीट होऊन जातील, ओके? तर लक्ष द्या, सुरुवात पहिल्यांदा आपण प्रॅक्टिस सेट 5.1 हेडिंग टाकतला असतो मी, प्रॅक्टिस सेट 5.1. तर नीट बघा, प्रॅक्टिस सेट 5.1 चार क्वेश्चन्स आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मेन क्वेश्चन हेडिंग काय दिली, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोईंग. बरं, की फक्त नीट बघा क्वेश्चनची हेडिंग. एक मिनटं, हेडिंग काय दिली, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोईंग. की त्यांनी खाली चार सम्स दिलेले आहेत, आणि त्या चारही सम्समध्ये फक्त हाऊ मेनी पॉसिबिलिटीज एवढंच विचारलेलं आहे. ते कसं रिप्रेझेंट करायचं, आता सगळ्यात महत्त्वाचं, प्रॅक्टिस सेट 5.1 सर एवढंच आहे का? हो, एवढंच आहे, चारच सम आहेत, बरोबर. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय, एक काम करतो मी, फर्स्ट क्वेश्चनच्या अगोदर पहिलं सेकंड क्वेश्चन दाखवतो, मग तुम्हाला लक्षात येईल. काय दिलं बघा, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. एनी डे ऑफ अ वीक, वीक म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आठवडा. एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड. मी तुम्हाला म्हणलो की चला, मनातल्या मनात एनी डे ऑफ अ वीक कुठला तरी एक डे सिलेक्ट करा. वीकमध्ये टोटल किती डेज असतात, 7 असतात, बरोबर ना? मी कुठलाही एक डे तुम्हाला सिलेक्ट करायला लावला, आणि तुमच्या मनातच ठेवा म्हणलो, किती आन्सर येईल? सॅम्पल स्पेस जर लिहिला त्याचा, तर तो डे कुठला असू शकतो? तुम्हाला जर वीकमधला मी एक डे सिलेक्ट करायला लावला किंवा मी सिलेक्ट केला, तर माझ्या मनात असलेला डे कुठला असू शकतो? तुम्ही काय म्हणता, सर कुठलाही असू शकतो, इट मे बी संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे ऑर सॅटरडे. टोटल 7 असतात, मग 7 तो कुठलाही एक डे असू शकतो, म्हणजे किती आन्सर आला आपलं, 7. सो देअर आर 7 पॉसिबिलिटीज. झालं, एवढंच लिहायचं, सॅम्पल स्पेस लिहायचं नाही आहे. आन्सर कसं लिहायचं लक्ष द्या, देअर आर 7 इन अ वीक. देअर आर 7 इन अ वीक, सो देअर आर 7 पॉसिबिलिटीज. सो देअर आर 7 पॉसिबिलिटीज. झालं, बस एवढंच आन्सर लिहायचं आहे. माझा हँडरायटिंग कळत नसेल, मी परत एकदा रीड करतोय. काय की बाबा, तुम्हाला क्वेश्चन काय, एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड, की वीकमधला कुठलाही डे जर सिलेक्ट करायला लावला, तर आन्सर काय येऊ शकतं, किती पॉसिबिलिटीज येऊ शकतात, तर देअर आर 7 पॉसिबिलिटीज. का बरं, देअर आर 7 इन अ वीक. वीकमध्ये टोटल संडेपासून सॅटरडेपर्यंत टोटल 7 असतात, सो देअर आर 7 पॉसिबिलिटीज. म्हणजे आपला आन्सर त्या 7 कुठलं तरी एक असू शकतं, बरोबर ना? सो देअर आर 7 पॉसिबिलिटीज. नक्की कळलं, एवढंच लिहायचं आहे. काय काय जणं म्हणतील, सर ते सॅम्पल स्पेस लिहू का, एस इज इक्वल टू, मग आतमध्ये ब्रॅकेट संडे, मंडे, ट्यूजडे, हे लिहायचं नाही. का बरं, हे आपण केव्हा लिहायचो, जर त्यांनी विचारलं असतं राईट द सॅम्पल स्पेस, तर सॅम्पल स्पेस लिहिला असतं ना. क्वेश्चन परत एकदा नीट बघा, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज.
फक्त एवढंच विचारलं की किती आन्सर येऊ शकतात, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज, देर आर 7 पॉसिबिलिटीज, बस एवढंच आन्सर लिहायचं आहे. थर्ड वन, सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. पॅक ऑफ 52 कार्ड्स, पत्ते. कितीचा पॅक असतो तो? तो आपण तो काय पत्त्यांचा कॅट घेतो, परचेस करतो, दिलं त्यांनी पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड्सचा पॅक असतो आणि सिलेक्ट वन कार्ड, त्यातलं एक कार्ड जर तुम्हाला सिलेक्ट करायला लावलं तर आन्सर किती येईल? 52च येईल. का बरं 52च येईल? टोटल 52 कार्ड्स असतात त्या कॅटमध्ये, पत्त्यांचा जो कॅट असतो त्यामध्ये टोटल 52 कार्ड्स असतात. त्यातलं एक कार्ड जर मी तुम्हाला सिलेक्ट करायला लावलं तर ते 52मधलंच कुठलं तरी एक असेल, बरोबर. आणि मी अगोदरच आपलं लास्ट प्रॅक्टिस सेटमध्ये झालेलं आहे की कार्ड्सचं सम, पत्त्यांचं सम पडलं की आन्सर नंबर ऑफ एज 52 देतं, बरोबर ना. मग त्या ह्याचं पण कसं लिहिताल आन्सर? देर आर 52 कार्ड्स इन अ पॅक. देर आर 52 कार्ड्स इन अ पॅक, की कुठलाही पॅक तो कॅट, पत्त्यांचा कॅट घेतला तर त्यामध्ये टोटल 52 कार्ड्स असतात. सो देर आर 52 पॉसिबिलिटीज, त्यामुळं आपला आन्सर 52 येईल. देर आर 52 पॉसिबिलिटीज, झालं एवढंच लिहायचं आहे तुम्हाला. एखादा मुलगा म्हणलं सर डायरेक्ट लिहिलं तर देर आर 52 पॉसिबिलिटीज, देर आर 7 पॉसिबिलिटीज, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. पण नॉर्मली लिहिताना माझ्यासारखं लिहा, पहिल्यांदा रिझन द्या आणि मग आन्सर लिहा, ओके. आता लक्ष द्या, इथं जरा चुकायचा चान्स आहे. वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड, सिलेक्ट वन कार्ड रॅन्डमली. काय दिले बघा? वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड, की आपण काय केलं? कार्ड, कार्ड म्हणजे आता पत्ते नाही, इथं आपण कार्ड मीन्स छोटे छोटे स्मॉल पेपर किंवा चिठ्ठ्या. आपण असं समजू की चिठ्ठ्या तयार केल्यात कागदांच्या, आणि त्याच्यावर वन नंबर फ्रॉम 10 to 20, 10, 11, 12, 13, 14, 15, बरोबर आहे ना. त्यानंतर 16, 17, 18, 19, 20, असे 10 पासून 20 पर्यंत नंबर्स आपण टाकलेले आहेत. काय केलं कळलं का? आपण काय केलं आहे? वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड, असे कार्ड तयार केले आहेत, चिठ्ठ्या तयार केल्या आहेत, आणि त्याच्यावर 10 पासून 20 पर्यंत सगळे नंबर्स आपण त्याच्यावर रिटन लिहून काढले. आणि आता काय बोलतं ते? सिलेक्ट वन कार्ड रॅन्डमली, त्यातलं वन कार्ड, एक कार्ड आपण काय केलं? सिलेक्ट केलं. आता मला सांगा आन्सर किती? काय काय जण चुकतील, त्यांना वाटेल 10 to 20, 10 to 20 म्हणल्यावर सर 10 कार्ड्स होतात. नीट मी मुद्दाम तुम्हाला वर लिहून दाखवलेत, 10 to 20 जर नंबर्स आपण टाकले तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, टोटल 11 कार्ड्स होतात ते. मग आन्सर कसं लिहिताल? देर आर 11 कार्ड्स नंबर्ड फ्रॉम 10 to 20, की 10 to 20 जर नंबर आपण टाकले कार्ड्सवर तर तसे 11 कार्ड्स, 11 चिठ्ठ्या तयार होतात ते. सो देर आर 11 पॉसिबिलिटीज, देर आर 11 पॉसिबिलिटीज. चुकून आन्सर एखादा लिहिल 10 पॉसिबिलिटी. 11 का आलं कळलं? कारण 10 to 20 तुम्ही 10लासुद्धा इन्क्लूड केलं ना, म्हणून 10 to 20 11 जणं होतात, 11 कार्ड्स होतात. सो देर आर 11 पॉसिबिलिटीज, नक्की कळलं? ओके. आणि आता फर्स्ट सम राहिलं होतं आपलं, फर्स्ट सम बघू आपण. काय होतं फर्स्ट सम बघा. वनिता नोज द फॉलोइंग साईट्स इन महाराष्ट्र. वनिताला महाराष्ट्रामधल्या काही साईट्स माहीत आहे, साईट्स मीन्स लोकेशन्स, ओके. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वेकेशन, की वनितानी प्लॅनिंग केले की बाबा समर वेकेशन जेव्हा स्टार्ट होतील तेव्हा कुठेतरी एका ठिकाणी तिला व्हिजिट द्यायची, फिरायला जायचं आहे. तर कुठले कुठले प्लेसेस तिनी बाजूला, किंवा कुठले कुठले प्लेसेस तिनी मनात ठरवलेले आहेत, किंवा तिला कुठं कुठं फिरायला जायची आयडिया आहे? तर अजिंठा फर्स्ट,
महाबळेश्वर सेकंड, लोणार सरोवर थर्ड, ताडोबा वाइल्ड लाइफ सैंक्चुरी फोर्थ, अंबोली फाय, रायगड सिक्स, माथेरान सेवन एंड आनंदवन एट। मैं टोटल एट प्लेसेस ही जी का आता मी नाव वाचली, टोटल आठ नाव है। मैं टोटल त्या वनितानी तिजा डोक्यात प्लैनिंग के लिए कि हे आठ ठिकाण तिजा आठ प्लेसेस तिजा डोक्यात है, समर वेकेशन मधी कुठतरी एका ठिकाणी तिला फिरायला जायचे। मग आंसर काय येईल? बरोबर आहे, आंसर एटच येईल। का बरं एट येईल? कारण सर टोटल एट प्लेसेस आहे, त्या एट प्लेसेसमध्ये ती एट प्लेसेसमधल्या कुठल्या तरी एका प्लेसवरती विजिट देणार आहे। मग ते प्लेस मे बी अजिंठा असू शकतं, लोणार असू शकतं, आंबोली असू शकतं, महाबळेश्वर असू शकतं, ताडोबा असू शकतं, रायगड असू शकतं, माथेरान असू शकतं, अदरवाईज आनंदवन पण असू शकतं। म्हणजे सर हे आठ नावं दिली, ह्या आठ जणांपैकीच ती कुठंतरी एका ठिकाणी फिरायला जाईल। बरोबर आहे ना? देर आर एट साइट्स इन महाराष्ट्र। मी जरा शॉर्ट फॉर्म टाकले, तुम्ही फुल फॉर्म लिहा, इन महाराष्ट्र गिवन। की तुम्ही आत्ता आम्हाला देर आर एट साइट्स इन महाराष्ट्र गिवन, क्वेश्चनमध्ये एट साइट्स तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत। सो देर आर एट पॉसिबिलिटीज, त्यामुळं आपला आन्सर पण पॉसिबिलिटीज एटच देऊ शकतात। का बरं एट येतील? आठ ठिकाणं दिलीत, आठ ठिकाणांपैकी कुठंतरी एकाच ठिकाणं ती विजिट देणार आहे, त्यामुळं सो देर आर एट पॉसिबिलिटीज। झालं प्रॅक्टिस सेट 5.1 आपला 5 मिनटात उरकला, बघा केवढा इझी होता। हां, आता सगळ्यात महत्त्वाचं, हँडरायटिंग माझं कळत नसेल पण तुम्हाला मी रीडसुद्धा केलेलं आहे, त्यामुळं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या। एवढाच आहे प्रॅक्टिस सेट 5.1, फक्त 4 सम्स होते आणि देर आर फक्त काय विचारलं होतं, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज विचारल्यावर आन्सर असंच लिहायचं। काय काय जण काय करतील लक्ष द्या, सॅम्पल स्पेस दाखवतील, एस इज इक्वल टू मातमध्ये लिहित बसतील, अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, मग खाली लिहितील नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8। असं जर लिहिलं तर मी मार्क्स देणार नाही। हाऊ मेनी पॉसिबिलिटीज विचारले म्हणल्यावर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आन्सर एका वर्डमध्येच लिहायचं। देर आर 8 पॉसिबिलिटीज, देर आर 7 पॉसिबिलिटीज, देर आर 52 पॉसिबिलिटीज, एवढंच लिहायचं आहे। बरोबर आहे? कारण जेव्हा क्वेश्चन नीट वाचत आहे, भरपूर मुलांना कळत नाही, प्रत्येक वेळी आपलं सॅम्पल स्पेस लिहित बसतात, पॉसिबिलिटीज विचारल्यावर आन्सर फक्त वर्डमध्येच लिहायचं। ओके, झालं आपला 5.1 कम्प्लीट झाला। आता आपण पुढं बघू प्रॅक्टिस सेट 5.2। जसा 5.1 होता, 5.1 तरी तुमच्यासाठी थोडासा नवीन होता, फर्स्ट टाईम असं पॉसिबिलिटीज वगैरे बघितलं, 5.2 तर मात्र तुम्हाला शिकवायची गरज नाही। का बरं? 5.2ची जर हेडिंग क्वेश्चन जर आपण वाचला, फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राईट सॅम्पल स्पेस। आता नीट लक्ष द्या, राईट सॅम्पल स्पेस त्यांनी मेन्शन केले की सॅम्पल स्पेस लिहायचं आहे अँड ऑल्सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट, दॅट मीन्स नंबर ऑफ एस। म्हणजे आता आपल्याला एस आणि नंबर ऑफ एस लिहायला लावलं आहे। बरोबर आहे ना? म्हणजे हे सम्स तुम्हाला जमू शकतात, कारण हे आपण लिहितो दरवेळेस। आता मगासारखं नाही लिहायचं देर आर 8 पॉसिबिलिटीज वगैरे, आता सॅम्पल स्पेस लिहायचं आणि सॅम्पल स्पेस कसा लिहायचा हे तुम्हाला जमतं, कारण 5.3 आणि 5.4 झाला आहे, त्यामुळं आता 5.2 तुम्हाला किरकोळ वाटणार आहे। बघा फर्स्ट सम काय दिलं आहे, 1 कॉईन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली। तुमच्या एका हातात कॉईन आणि एका हातात डाय, बोथ आर थ्रोन सायमल्टेनियसली, दोन्ही एकत्र फेकायला लावले। माहिती आहे तुम्हाला कॉईनवर काय पडल? एच पडल। समजा कॉईनवर हेड पडला, डायवर काय पडल? डायवर 1 पडू शकतो। परत उचलले, परत फेकले, कॉईनवर हेड, डायवर 2, कॉईनवर हेड, डायवर 3, देन H4, H5, H6, H7 येणार आहे का? नाही, बिकॉज 7 हा डायवर नसतो। बस मग H1 पासून H6 पर्यंत लिहिले, बरोबर ना? एखाद्या आठ संपलं नाही, संपलं ना, बिकॉज कॉईनवर दरवेळी हेडच पडतो असं नाही, टेलसुद्धा असतो ना। मग कॉईनवर टेल पडल, डायवर 1 पडल, T1, T2, T3, T4, T5, T6, सो आन्सर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 12 ब्रॅकेट्स,
टोटल 12 ब्रैकेट्स तैयार झाले, सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 12 हे आपलं ऑलरेडी झालेला आहे, बरोबर ना। त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कॉइन तर संपडलं की आपलं आन्सर काय येतं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, किंवा आपलं हे सम 5.3 अँड 5.मध्ये फोरमध्ये झालेलं आहे, त्यामुळे हे किरकोळ आहे, मी शिकवायच्या अगोदरच तुम्ही पटकन सॉल्व करून मोकळे झाला पण असतात। नेक्स्ट सम बघू आपण, प्रॅक्टिस सेट 5.2, सॉरी सेकंड क्वेश्चन। आता आपला फर्स्ट क्वेश्चन झाला ना, सेकंड क्वेश्चन। आता प्रत्येक क्वेश्चनमध्ये सॅम्पल स्पेस लिहायचं आहे, त्यामुळे हेडिंग वाचत नका, बसू डायरेक्ट क्वेश्चन 2 बघू आपण। ओके, काय दिलं बघा, टू डिजिट नंबर्स आर फॉर्म युझिंग डिजिट्स 2, 3 अँड 5। त्यांनी तीन डिजिट दिलेले, 2, 3, 5, आणि त्यापासून काय सांगितले, टू डिजिट नंबर्स आर फॉर्म, टू डिजिट नंबर्स तयार करायला लावले आहेत। आठवते ना तुम्हाला, टू डिजिट नंबर्सचं संपडलं तर कसं करायचं, प्रत्येक डिजिट अदर डिजिट बरोबर कम्पेअर करायचा। म्हणजे आता टूची कम्पॅरिझन जर बाकीच्यांबरोबर केली तर 23, 25, 22 पण येऊ शकतो, पण त्यांनी पुढं मेन्शन केलं आहे क्वेश्चनमध्ये, नीट बघा, क्वेश्चनमध्ये त्यांनी मेन्शन केले विदाउट रिपीटिंग अ डिजिट्स, म्हणजे थोडक्यात माहिती ना, डिजिट रिपीट करायचा नाही, त्यामुळे 22 घेणार नाही। ओके, चला आता 3ची कम्पॅरिझन करा, 3पासून कुठले कुठले तयार होईल, 32, 35 झालं, 5पासून कुठले तयार होतील, 5पासून 52 आणि 53 झालं। म्हणजे टोटल नीट जर बघितले तर किती काउंट, किती नंबर्स तयार झाले, 1, 2, 3, 4, 5, 6 नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6 झालं। केवढं सोपं सम होतं, त्यांनी तीन डिजिट दिले होते 2, 3, 5, आणि त्यापासून त्यांनी काय करायला सांगितलेलं, टू डिजिट नंबर्स तयार करायला लावले। टू डिजिट नंबर तर सम आपलं झालेलं आहे, टू डिजिट नंबर्स कसे तयार करायचे, तर ईच डिजिट इज कम्पेअर विथ अदर डिजिट्स, प्रत्येक डिजिटची अदर डिजिट बरोबर कम्पॅरिझन करायची। ओके, कळलं नक्की। नेक्स्ट क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 3 काय दिलं बघा, क्वेश्चन नंबर 3, द ॲरो इज रोटेटेड अँड इज स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क। हे असं समजा आलं आपलं, एक डिस्क दिली बघा त्यांनी, त्या डिस्कवर त्यांनी असं अज्युम करा की कलर वाईज त्यांनी ती डिस्क रंगवलेली आहे, म्हणजे इथं हा जो पोर्शन आहे हा रेड कलरने रंगवला आहे, हा ऑरेंज कलर, येल्लो कलर, ब्ल्यू कलर, ग्रीन, पर्पल, अशी कलर वाईज त्यांनी, आपण गणपतीमध्ये बघतो नॉर्मली की गणपतीच्या तोंडावर उजेड मारण्यासाठी अशा डिस्क असतात बघा कलरफुल, म्हणजे जेणेकरून लाईटच्या समोर लावली की गणपतीच्या चेहऱ्यावर काय होतो, कलर चेंज होतो, अशा डिस्क तुम्ही बघितलेल्या असतील बरोबर ना, की वेगवेगळ्या कलर्स केलेल्या डिस्क असतात। मग त्यांनी काय दिले, त्या डिस्कवर एक ॲरो आहे, तुम्हाला दिसतो आहे की आत्ता तो ॲरो क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चनमध्ये ॲरो तो येल्लो कलरच्या पोर्शनवर स्टॉप झालेला आहे बरोबर ना, तर ते काय म्हणतात, द ॲरो इज रोटेटेड, की समजा तो तुम्ही तो ॲरोला बोटाने फिरवला किंवा ॲरोला असं टिचकी मारली आणि तो ॲरो फिरवला अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क, तर तो ॲरो कुठल्या ना कुठल्या कलरवर जाऊन तो स्टॉप होतो, फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप। समजा तुमच्यासमोर तशी डिस्क दिली आणि तुम्हाला सांगितलं की बाबा तो ॲरो जो काय आहे त्या ॲरोला बोटाने हलवायचं आहे, तर कुठल्या कलरवर तो स्टॉप होऊ शकतो सांगा मला, तर तुम्ही काय म्हणताल, हा सर कुठल्याही कलरवर स्टॉप होऊ शकतो, कुठल्या, मग एखादा म्हणाल सर रेड कलरवर स्टॉप होऊ शकतो, इट मे स्टॉप ऑन ऑरेंज, बरोबर आहे ना, एक मिनट, इट मे स्टॉप ऑन ऑरेंज, अदरवाईज येल्लोवर तो स्टॉप होऊ शकतो, किंवा ब्ल्यूवर स्टॉप होऊ शकतो, किंवा ग्रीनवर स्टॉप होऊ शकतो, किंवा पर्पलवर स्टॉप होऊ शकतो, का बरं, कारण टोटल सर तुम्ही 6 कलर्स आर गिवन इन द डिस्क, त्या डिस्कवर टोटल 6 कलर आहेत, म्हणल्यावर त्या 6 कलरपैकी कुठल्याही कलरवर तो येऊन स्टॉप होऊ शकतो, सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6 झालं। केवढं सोपं होतं, काय केलं, फक्त त्या डिस्कवरचे कलर सगळे लिहून काढले, नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6। ओके, नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 4 काय दिले नीट बघा, हे पण इझी सम आहे, हे IMP करा त्यातल्या त्यात, जरा चुकण्याचे चान्सेस आहेत, मागाशी 5.1 क्वेश्चन लास्ट क्वेश्चन होता ना, तो एक IMP करा, कारण तिथं तुम्ही चुकला असता, आणि 5.2 पण हा क्वेश्चन IMP करा, इथं पण जरा चुकू शकतात। बघ काय दिले, इन द मंथ ऑफ मार्च 2019 मार्च 2019 चा जो काय मंथ आहे,
फाइंड द डेज ऑन विच द डेट इज मल्टीपल ऑफ 5. आता सगळ्यात महत्त्वाचं मार्च 2019 मध्ये सर आम्हाला काय माहिती कुठल्या डे कुठल्या म्हणजे कुठल्या बाबा 10 तारीख कुठल्या 10 तारखेला कुठला वार होता 15 तारखेला कुठला वार होता हे आम्हाला माहिती का नाही माहिती. बरोबर ना, एवढं कोण हुशार नसतं की ज्याचं कॅलेंडर पार्ट असतं. त्यामुळे त्यांनी काय दिले, सी द गिवन पेज ऑफ कॅलेंडर. त्यांनी कॅलेंडरचं पेजच दिले तुम्हाला, मार्च 2019 कॅलेंडरमधलं अख्खं पेज त्यांनी तुम्हाला खाली दिलं आहे. बघा डायग्रॅम दिसते तुम्हाला. क्वेश्चन काय दिलं आहे, फाइंड द डेज ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. डेट इज मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय हो, मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 टेबलमधले, डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे 5 टेबलमधले. मग मल्टिपल ऑफ 5 कॅलेंडरमध्ये बघा बरं 5 टेबल कुठं कुठं दिसतंय. हा 5 चालू शकल, 10 पण चालल, 15 येतो 5 टेबलमध्ये, 20 येतो, 25 येतो अँड 30 येतो. बरोबर, मग एस इज इक्वल टू एखादा मुलगा लिहिल 5, 10, 15, 20, 25, 30, नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6, असं पटकन आन्सर लिहिल. हां सर, काय फक्त 5 नाही मल्टिपल होणार आहे, मल्टिपल ऑफ 5 डेट लिहून काढल्या. पण नीट लक्ष द्या, ह्या ज्या काय तुम्ही लिहून काढल्या ह्या डेट आहेत, तारखा आहेत. त्यांनी क्वेश्चन नीट बघा, फाइंड द डेज. जर डेटच लिहायची होती तर कॅलेंडरचं पेज नसतं दिलं तरी चाललं असतं. विदाऊट कॅलेंडर पण आपण हे आन्सर लिहू शकलो असतो की, मग कशाला कॅलेंडरचं पेज द्यायचं होतं. मल्टिपल ऑफ 5 आम्हाला 5 टेबल माहिती आहे, आम्ही थांबलो असतो 30 मग ते विदाऊट कॅलेंडर पण आपल्याला जमलं असतं. पण नीट क्वेश्चन बघा, फाइंड द डेज. आपल्याला डेट नाही लिहायच्या, आपल्याला डेज लिहायचे आहेत. म्हणजे नीट बघा, हा 5 तारीख जेव्हा होती तेव्हा डेट, तेव्हा डे काय होता, ट्यूजडे फुल फॉर्म. त्यानंतर 10, 10 तारखेला कुठला डेज होता, संडे. त्यानंतर 15 कुठला डेज होता, फ्रायडे. 20 कुठला डेज होता, वेनसडे. 25 होता मंडे. आणि 30 होता सॅटरडे. म्हणजे आन्सर 6 आले. पण मगाशी तुम्ही जे 6 लिहिलं ते डेट होत्या, आणि आता जे मी 6 लिहिलेत ते डेज आहेत. नक्की कळलं, इथं चुकायचा चान्स होता ना. अदरवाईज मला सांगा, जर डेटच लिहायचं असतं तर कॅलेंडरचं पेज द्यायची काय गरज होती. आपण विदाऊट कॅलेंडर पण पटापट लिहून काढले असते की 5, 10, 15, 20, 25, 30. ते कॅलेंडरचं पेज दिल्यामुळं कळलं आपल्याला की अरे 5 कुठला डेज होता, 10 कुठला डे होता. थोडक्यात ह्याच्यात तारखा नव्हत्या लिहायच्या, ह्याच्यात वार लिहायचे होते. कळलं नक्की, इझी होतं पण जरा चुकण्याचे चान्स होतं. मी इम्पॉर्टंट IMP करायला लावले. नक्की कळलं. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 5, लास्ट क्वेश्चन. संपला प्रॅक्टिस सेट 5.2 एवढाच आहे. ओके, नीट बघा. काय दिलं आहे, फॉर्म मीन्स तयार करा, फ्रॉम नाही येते, फॉर्म आहे. नीट लक्ष द्या, फॉर्म मीन्स क्रिएट. क्रिएट रोड सेफ्टी कमिटी. कमिटी तर समजा आलं आपलं, आपल्याला एक कमिटी तयार करायला लावली. ऑफ किती जणांची कमिटी तयार करायला लावली, नीट बघा. कमिटी ऑफ टू म्हणजे दोघा दोघांचा ग्रुप तयार करायला लावला थोडक्यात. बरोबर ना, दोन जणांचा ग्रुप तयार लावला आहे. कुणापासून, फ्रॉम टू बॉईज, बॉईजची नावं त्यांनी दिलेली आहेत, अँड टू गर्ल्स. मग टोटल किती झाले हो, टोटल 4 झाले. बरोबर आहे ना, टोटल 4 झाले ना, 2 boys and 2 girls म्हणल्यावर टोटल 4 झालेत. नावं त्यांनी दिलेली आहेत B1 B2, गर्ल्सची नावं G1 G2. ओके, आणि ह्यांच्यापासून आपल्याला कमिटी तयार करायला लावली. तर ह्याचा आन्सर आपण पण डायरेक्ट लिहू शकतो किंवा आपलं सम झालेलं आहे असं कमिटीचं. पण त्यांनी स्टेप्स दिल्या, त्यांनी काय क्वेश्चन दिलं बघा. कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस डायरेक्ट लिहायचं नाही, ॲक्टिव्हिटी वाईज त्यांनी कम्प्लीट करून आपल्याला तो सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. पहिलं काय म्हणतात ते, ए इथनं आन्सर स्टार्ट आहे बघा. कमिटी ऑफ 2 boys. आता मला सांगा, 2 boys आहेत, मग बॉईजची कमिटी कुठली होईल, B1 B2. बरोबर आहे, 2 boys आहेत, त्या 2 boys कुठला ग्रुप तयार होईल, B1 B2. कमिटी ऑफ 2 girls, गर्ल्सची कमिटी काय तयार होईल, G1 G2. बरोबर आहे, G1 G2.
बॉईजचा एक ग्रुप तयार होईल की ज्यामध्ये दोन्ही बॉईज असतील, B1 B2. गर्ल्सचा एक ग्रुप तयार होईल की ज्यामध्ये दोन्ही गर्ल्सच असतील, G1 G2. ओके, त्यानंतर म्हणतात सी कमिटी ऑफ वन बॉय अँड वन गर्ल. आता एक काम करा, मिक्स करा वन बॉय अँड वन गर्ल. आता कसं करणार माहिती ना, आता एक काम करू आपण, प्रत्येक बॉयची कंपॅरिझन गर्ल्सबरोबर करू. म्हणजे आता मी स्टार्टिंग विथ B1, B1 पासून समजा मला ग्रुप्स तयार करायला आले, की आता मी म्हणलो की बाबा कमिटीमध्ये नुसते बॉयज आणि नुसते गर्ल्स नको आहे, बॉय पण पाहिजेत आणि गर्ल पण पाहिजेत. मग B1 पासून कुठले ग्रुप्स तयार होतील? B1 G1. ओके, त्यानंतर ह्या दोघांचा म्हणजे B1 G2. म्हणजे B1 पासून दोन ग्रुप तयार झाले, B1 G1 B1 G2. सिमिलरली तसंच मग एक काम करा, B2 पासून पण दोन ग्रुप तयार होईल, ह्या दोघांचा तयार होईल B2 G1 आणि ह्या दोघांचा B2 G2. नक्की कळलं? म्हणजे टोटल तुम्ही तुम्हाला सांगा टोटल किती ग्रुप तयार झाले, 1 2 3 4, बरोबर आहे ना. मग पहिला जो आपण ग्रुप्स तयार केला त्यामध्ये फक्त बॉईज होते, त्यानंतर सेकंड जो ग्रुप पहिला जो ग्रुप केला त्यामध्ये टू बॉईज, फक्त बॉईज होते. नंतर जो ग्रुप तयार केला त्यामध्ये टू गर्ल्स, दोन्ही गर्ल्सच होत्या. आणि आत्ता जे आपण चार ग्रुप तयार केले त्यामध्ये वन बॉय वन गर्ल असे चार ग्रुप तयार झाले. टोटल ABC, म्हणजे ABC टोटल जर काउंट केले तर टोटल किती ग्रुप तयार झाले? 6 ग्रुप तयार झाले. मग आता खाली लिहिताल, देअरफोर सॅम्पल स्पेस इज इक्वल टू, सगळेच्या सगळे लिहून काढा, कुठले कुठले, B1 B2 G1 G2, त्यानंतर B1 G1 B1 G2 B2 G1 अँड B2 G2. मी मोठा ब्रॅकेट करतो म्हणजे लक्ष देईल, नंबर ऑफ S इज इक्वल टू 6. टोटल 6 ब्रॅकेट तयार झाले. फक्त हे आपण डायरेक्ट पण करता आलं असतं, पण त्यांनी ॲक्टिव्हिटी दिली म्हणल्यावर त्यांच्याप्रमाणे सोडवायचं, बरोबर आहे ना. पहिल्यांदा त्यांनी काय केलं, बॉईजचा एक ग्रुप तयार केला A, त्यानंतर B मध्ये त्यांनी गर्ल्सचा ग्रुप तयार केला, ओनली गर्ल्स, आणि C मध्ये त्यांनी काय केलं, वन बॉय वन गर्ल, म्हणजे बॉयची कंपॅरिझन गर्लबरोबर केली, 4 ग्रुप तयार झाले. असे टोटल A+B+C 6 ग्रुप तयार झाले. मग सॅम्पल स्पेस लिहिताना मी सगळेच्या सगळे A B अँड C सगळे कंबाईन करून एकच ब्रॅकेट तयार केला, नंबर ऑफ S इज इक्वल टू 6. ओके, हे पण सम IMP करायला हरकत नाही, इझी आहे, तुम्हाला पण जमलं असतं ते, नक्की कळलं. तर असे टोटल आपण 2 प्रॅक्टिस सेट आज आपण बघितले, कुठले कुठले, प्रॅक्टिस सेट 5.1 अँड प्रॅक्टिस सेट 5.2, 2 प्रॅक्टिस सेट बघितले. दोन्ही प्रॅक्टिस सेट आपले 10 ते 15 मिनटात संपलेसुद्धा, बरोबर ना, केवढे इझी होते म्हणजे तुम्हीच विचार करा, म्हणजे हे तुम्हाला पण जमले असते. मग अशा प्रकारे आपलं हे जे काय चॅप्टर 5 होतं, हे चॅप्टर 5 आपलं कम्प्लीट झालं म्हणल्यावर ह्याच्यावर एक्झाम घ्यायला हरकत नाही, ह्याच्यावर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पण पडू शकतात. ओके, तर उद्या मी एक काम करतो, ह्यातले थोडेसे जे हॉट क्वेश्चन किंवा थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन 2-3 असतील ते मी उद्या कम्प्लीट करतो, नाहीतर मी उद्या ॲक्च्युली नवीन टॉपिक स्टार्ट करणार होतो पण उद्या नको म्हणलो, त्यामुळे उद्या मी ह्यातले थोडेसे जे डिफिकल्ट किंवा डिफरंट क्वेश्चन असतील ते मी बाजूला काढून सॉल्व करू आपण, आणि मग नेक्स्ट वीकमध्ये आपण काय करू, नेक्स्ट वीकमध्ये आपण न्यू टॉपिकला स्टार्ट करू. ओके, तर मग आपलं 5 प्रॅक्टिस सेट 5.1 5.2 5.3 5.4 चारही प्रॅक्टिस सेट कम्प्लीट झाले, आपलं चॅप्टर 5 कम्प्लीट झालेलं आहे. ओके, बाय.